भाजप फक्त ना म्हणजे नावाला आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली तीच भाजपची मंडळी आज संभाजी महाराजांसाठी आंदोलन करते. खरं तर ही हास्यास्पद गोष्ट आहे. आणि भगतसिंग कोश्यारींना, प्रसाद लाड असतील, मंगल प्रभात लोड असेल, सुधांशु त्रिवेदी असतील, ह्या सगळ्यांना पाठीशी घालण्यासाठी भाजपचे आंदोलन आहे. जर यांना संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची जात दिसत असेल, जात धर्म काढायचा असेल, तर त्यांना जो पकडून देणारा माणूस आहे त्याची पण जात शोधली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते. मात्र ज्या धर्म मार्तंडांनी आणि अनाजी पंतांच्या आजच्या अवलादी छत्रपती संभाजी महाराजांना जे धर्मवीर म्हणतात, परंतु छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी पकडून दिलं, छत्रपती संभाजी महाराजांना मनुस्मृतीनुसार 40 दिवस हलहल करून मारलं. कारण संभाजी महाराज हे साहित्यिक होते, संभाजी महाराज हे संस्कृत पंडित होते. संभाजी महाराजांनी बुधभूषण, नखशिक, सातशतक आणि नायिका भेद हा ग्रंथ लिहिला. त्यांनी संस्कृत लिहिलं, वाचलं, बोलले, सांगितलं, त्याच संहितेप्रमाणे संभाजी राजांना संपवलं. आणि ज्यांनी पकडून दिलं ते अनाजी पंतांचे होते. आणि आज देवेंद्र पंत फडणवीस म्हणतात ते धर्मवीर होते, हा खोटारडेपणा आहे. खोटा इतिहास मांडून छत्रपती संभाजी महाराजांना धर्मात अडकून ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र भाजपच्याच वाचाळवीरांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने, मग ते कोश्यारी असतील, लाड असतील, चंद्रकांत पाटील असतील किंवा सुधांशु त्रिवेदी असतील, शिवद्रोही भूमिका घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, त्यांना पाठीशी घालण्यासाठी धर्मवीरांचं, शिवद्रोह्यांचं, भाजपचं आंदोलन सध्या सुरू आहे. ही महाराष्ट्राचा खरं तर अवमान आहे. संभाजी ब्रिगेड अजिबात खपवून घेणार नाही. माननीय अजित पवारांनी सभागृहामध्ये जी भूमिका घेतली, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज होते, आहेत, आणि जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेल तोपर्यंत ते राहतील, त्याचा पोट सोळ उठला म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांचं दुकान बंद पडेल आणि भाजपचं कापलेलं नाक जनतेला आता दिसू नये म्हणून हा धर्मवीराचा लढा सुरू आहे. या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांना मी इशारा देऊ इच्छितो, खोटा इतिहास सांगणं, बोलणं आणि पाठिंबा देणं बंद करा. जर भाजपच्या आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये दम असेल तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पुण्यामध्ये इतिहासावर परिसंवाद घेण्यात येणार आहे. इतिहासामध्ये जेवढे वाद असतील इतिहासाचं पुनर्लेखन करण्यासाठी वाद मिटले पाहिजेत. आमची तयारी आहे. आम्ही आमचे इतिहास मानणारे साहित्यिक लेखक घेऊन येतो, तुम्ही तुमचे घेऊन या. जर इतिहासातले वाद मिटवायचे असेल तर हा परिसंवाद झाला पाहिजे. या माध्यमातून मी पुण्यातून इशारा देतो, तुमच्यात हिंमत असेल तर ठिकाण आणि तारीख आम्ही सांगतो, तुम्ही या. आणि जर नाही आलात तर जर इथून पुढे जर कोणी खोटा इतिहास, मग ते धर्मवीर असेल किंवा वाचाळवीर असतील, हे जर परत परत महाराजांची बदनामी करणार असतील, संभाजी महाराज हयात होते याच लोकांनी छळलं आणि आज 350 वर्षांनी सुद्धा संभाजी राजांचा छळ होतोय, हे आम्ही सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. वेळ पडली तर भाजपच्या कार्यालयात घुसू. आम्ही सगळ्या आमदार मंत्र्यांना घेरून संभाजी ब्रिगेडचा झटका दाखवू. परंतु आता छत्रपतींची बदनामी सहन करणार नाही. आणि संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे जर वारसदार असतील विचारांचे किंवा रक्ताचे, कुणी जर चुकीची भूमिका घेणार असेल तर आम्ही त्यांचा सुद्धा विरोध आणि निषेध करू. मात्र आमच्यासाठी छत्रपती सर्वोच्च आहे, आम्ही कुणाचीही गय करणार नाही. अजित पवारांच्या विरोधात जी आता भाजपचे आंदोलन सुरू आहे ती चुकीच्या पद्धतीने सुरू आहेत असं वाटतं. अजित पवार स्वराज्य रक्षक बोलले हे खरं आहे. त्यांच्या विरोधात जे भाजप आणि भाजपच्या कळपातले लोक आंदोलन करतात हेच मुळात शिवद्रोही आहेत. शिवद्रोही लोकच कोश्यारींना आणि वाचाळवीरांना पाठीशी घालण्यासाठी अजित पवार साहेबांना टार्गेट करतात. मात्र धर्माचं राजकारण करण्यासाठी, यांना समाजाला जातीची नशा दाखवण्यासाठी भाजपची ही सगळी नौटंकी सुरू आहे आणि हा दिखावा आहे. मात्र भाजपचा जातीवादी भुरखा हा शिवद्रोह्यांनी टराटारा फाडून टाकलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं खोटारडेपणातलं आंदोलन सुरू आहे.
इतिहासातील इतिहासातील महापुरुषांवरती वारंवार टीका टिप्पणी करणे चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. इतिहासातल्या महापुरुषांना राजकारणाचा भाग केला जातोय. खर तर इतिहास हा प्रेरणादायी असतो, इतिहासातून प्रेरणा घ्यायची असते. मात्र काही राजकीय पक्ष त्यांचे वाचाळवीर इतिहासावर वाद निर्माण करून ज्या महापुरुषांचा कर्तृत्वाचा इतिहास आहे जो आकाशा एवढा आहे तो पर्वता एवढा किंवा ठेंगणा करण्याचं काम काही शिवद्रोही वाचाळवीर मंडळी करतायत. आणि दुर्दैव याचं वाटतं ज्या महाराष्ट्रात ज्या भूमी छत्रपतींचा जन्म झाला, ज्या भूमीनं या जगाला दोन छत्रपती दिले, त्याच भूमीतून काही आरएसएसची पिलावळ जाणीवपूर्वक हे वाद प्लांट करते आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे देशातल्या जनतेचे जे मूळ प्रश्न आहेत त्याच्यातून डायव्हर्ट करण्यासाठी हा सगळा कट आहे आणि हा आम्ही हनून पाडल्याशिवाय राहणार नाही. पण शिवरायांचे वंशज असणारे संभाजीराजेच म्हणतायत की ते धर्मवीरच होते, स्वराज्य रक्षक तर होतेच पण धर्मवीर देखील होते. अजित पवारांनीच थोडासा अभ्यास करावा आणि मग अशी विधानं करावी. खरं तर जे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे वारसदार सांगतात, रक्ताचे वारसदार सांगतात, त्यांना माझी हात जुडून विनंती की पाठ्यपुस्तकामध्ये जो इतिहास शिकवला जातो, एकेरी शिवाजी एकेरी संभाजी हे जे शिकवलं जातंय, अगोदर त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जे पाठ्यपुस्तक म्हणजे शिकवले जातात त्याच्यावर आवाज उठवावा. अजित पवार साहेब जे बोलले त्याच्यावर ज्याने संभाजीराजे असतील किंवा कुणी जरी भूमिका घेतली तरी मला असं वाटतं ती इतिहासाला धरून नाही. शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज त्यांनी कधी सांगितलं नाही मी हिंदू धर्माचा आहे. ते धर्मनिरपेक्ष राजे होते, ते रयतेचे राजे होते. छत्रपती संभाजी महाराजांचा जो पद्मभूषण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मराठा धर्माचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये स्वराज्य धर्माचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र धर्माचा उल्लेख आहे. तीनच धर्माचा उल्लेख आहे, मग अजून कुठल्या धर्माचा संबंध येत नाही. याचा अर्थ सगळ्या धर्माची लोक छत्रपतींना रयतेला सारखी असतात, त्याच्यामुळे त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाशी किंवा एखाद्या भूमिकेशी असू शकते. आमचं आणि त्यांचं मला असं वाटत नाही की एकमत होऊ शकतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी होते, रयतेसाठी होते. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. चित्रपट जे मांडणी केली जाते त्याला काहीतरी हे पाहिजे असं काल्पनिक त्याच्यावरती मांडणी करतात, तर त्या बाबतीत काय भूमिका आहे? हर हर महादेव सारखे इतिहास तोडून मोडून मांडणारे चित्रपट आले. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही सगळे राज्य सरकारकडे गेलो, परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचाच वादग्रस्त इतिहासाला खोट्या इतिहासाला छुपा पाठिंबा असल्यामुळं आणि हे आरएसएसचे फुल टायमर असल्यामुळं त्यांनी आम्हाला त्यावेळेस वेळ दिली नाही. पण आम्ही सेन्सॉर बोर्ड असेल किंवा महाराष्ट्राच्या जनतेच्या दरबारात गेलो आणि जे ज्या वादग्रस्त प्रसंग त्याही चित्रपटात होते भविष्यात सुद्धा येतील याच्यावर आमचा आक्षेप असेल. मात्र आम्ही केंद्र सरकारला विनंती केलेली आहे, राज्य सरकारला विनंती केलेली आहे, खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना भेटलो, त्यांना सुद्धा या भूमिकेमध्ये आणलं आणि कठोर भूमिका घेतली की इथून पुढं जर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती घराण्यांवर जर चित्रपट बनवायचे असतील तर तज्ज्ञ इतिहास संशोधकाची समिती महाराष्ट्र सरकारने सर्वप्रथम स्थापन केली पाहिजे. सेन्सॉर बोर्डनी सुद्धा जे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे त्यांनी सुद्धा इतिहास संशोधकाची केंद्र सरकारची समिती स्थापन केली पाहिजे. वादग्रस्त जर कुणी तोडून मोडून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आमच्या राजाचा आणि मावळ्यांचा सरदारांचा खोटा आणि तोडून मोडून इतिहास मांडणार असेल तर आम्ही आता अशा खोट्या इतिहासकारांना निर्माता दिग्दर्शकांना ठोकल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही हा इतिहास मान्य करणार नाही. आम्ही त्या पद्धतीनं हर हर महादेवच्या विरोधात असेल कुठलाही चित्रपट आम्ही शेवटपर्यंत मांडलो. वादग्रस्त इतिहास वगळायला लावला, पण इथून पुढे जर कोणी वादग्रस्त इतिहास मांडणार असतील तर गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे, एवढंच या माध्यमातून सांगतो.